नमस्कार मित्रांनो, मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आता संध्याकाळ झाली आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या कोंबड्या असते असते आतमध्ये येत आहेत सर्व. हे बघा, तर आपल्या कोंबड्या आहेत ना, आता असते असते आतमध्ये यायला लागल्यात. आणि छोटं पिल्लं आपले जे होती दोन दोन तीन तीन महिन्याची, ती आता वर बसायला लागलेली आहेत. तुम्ही पाहू शकता आता संध्याकाळची वेळ झाली आहे. तर आलेत. आणि मित्रांनो, तुम्हाला इकडे दाखवतो. हे बघा, ही आपली इथे अंडी आहेत. आज कोंबड्या बसवायच्या आहेत. टोटल ही तीन ट्रेला 90 अंडी आणि ही वरची अंडी, अशी सर्व अंडी आहेत. आपण आता पूर्ण मांडून घेऊ कोंबड्या. आणि ह्या इथे तुम्ही कोंबड्या पाहू शकता, आपल्या उभानीसाठी कोंबड्या मांडलेल्या आहेत. पूर्ण चारी कलर काळ्या कलरच्या कोंबड्या मांडलेल्या आहेत उभानीला, तुम्ही पाहू शकता. बघा, मस्त अशा बसलेल्या आहेत. आता ही अंडी सर्व मांडायची आहेत. आणि मित्रांनो, ही बघा, ही पिल्लं आपली एक दिवसाची पिल्लं आहेत. आजची 21 तारीख, आजपासून आपण यांना ब्रूडिंगला ठेवले आहेत. आणि ही पिल्लं विकायची आहेत मला. तुम्हाला मी माझा मोबाईल नंबर देईन. आणि आपण आता इथे गुळ पाणी ठेवलेलं आहे आणि आता पेपर टाकलेला आहे. 6 तासानंतर आपण यांना मक्याचा भरडा देऊ. तुम्ही पाहू शकता कशी एक दिवसाची पिल्लं एक बाला खाली आलेले आहे. खूप चांगली क्वालिटी एकदम. तुम्ही पाहू शकता ॲक्टिव्ह पिल्लं आहेत सर्व. तर संपर्क साधा ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी. आणि मित्रांनो, ही बघा, ही पण पिल्लं आहेत. 15 दिवसाची पिल्लं आहेत. ही सुद्धा विकायची आहेत. ज्याला कोणाला हवे असतील त्यांनी नक्कीच कळवा. खूप ॲक्टिव्ह अशी पिल्लं आहेत, तुम्ही पाहू शकता. बघा, पूर्ण अशी ॲक्टिव्ह अशी पिल्लं आहेत. सर्व ब्रूडिंगला आहेत आपले. आपलं खाद्य वगैरे इथे चालू आहे. खाद्य आहे, पाणी आहे, सर्व अशा प्रकारे आपलं नियोजन असतं. मी पाहू शकता. आणि मित्रांनो, हे बघा, आपण गोदरेजचं आपलं खाद्य असतंय पिल्लांसाठी. आता हे तुम्हाला खाद्याची क्वालिटी दाखवतो कशी एकदम चांगली आहे ती. ही बघा, खाद्याची क्वालिटी छोट्या पिल्लांसाठी. तर अशा प्रकारे आपण कोंबड्यांना खाद्य वापरत असतो. छोट्या आणि मोठ्या कोंबड्यांनासुद्धा हे खराब होऊ नये यासाठी आपण टाकीमध्ये न याच्यामध्ये भरलं. आणि हे गोणीमध्ये आहे. ही गोण आपल्याला 2200 रुपयाला मिळते गोदरेजची. रिस्टार्टर तुम्ही पाहू शकता. बघा, इथेसुद्धा आपली पिल्लं आहेत. आणि इथेसुद्धा आपली पिल्लं आहेत आतमध्ये. आता लाईट नाही लावली, आता लाईट लावेन. तर अशी पिल्लं सर्व बसलेली आहेत. आणि तुम्ही पाहू शकता आपले कसे नवीन कोंबडे तयार झालेत. हे बघा, हा कोंबडा एक असं नवीन तयार झालेत. तुम्ही पाहू शकता प्युअर गावरान आणि गावटे आहेत. हा बघा, हा व्हाईट कलरचा हा आहे. आपल्या हे घरचे पिल्ले तयार झालेले आहेत एकदम चांगल्या पद्धतीचे. तुम्ही पाहू शकता कशी ब्रीड आपली ओरिजिनल गावटी आहे. तर असे आपले पिल्ले झालेले आहेत. आणि मित्रांनो, मी आता इथे पाहू शकता शेकटाची झाडं लावलेली आहेत. त्यांना कोंबड्यांनी खाऊ नयेसाठी कवर केलेलं आहे. हे बघा, कारण मी याच्या अगोदर लावलेलं होते झाडं, तर एकदम खराब करून टाकली. हे बघा, आता मस्त झाड झालेलं आहे. खूप अशी चांगली अशी आपली झाडं झालेली आहेत. हे बघा, भरपूर असा मोठा झालेला आहे. मित्रांनो, कोंबड्या आहेत ना, वाट लावतात. हा आता माझा केळीचा झाड होता, त्याला बघा पूर्ण खाऊन टाकलं आहे. वाट लागलेली आहे पूर्ण त्या झाडाची. आणि इथेसुद्धा आपण शेकट लावलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं पूर्ण पाल्याने भरलेलं आहे. आपण नेटच्या साह्याने त्यांना झाकून ठेवल्याकारणाने त्यांनी आपलं झाडं व्यवस्थित राहिली आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता पूर्ण आपलं शेतामध्ये हिरवंगार होतं ते संपलेलं आहे. आता मी सध्या हायड्रोपोनिक करायचं विचार चाललं आहे मक्यामध्ये. तर बघू आपण. हे बघा, आपले असे पिल्लं मस्त बसलेले आहेत. इथेसुद्धा आहेत. आता मित्रांनो, हे बघा, असते असते सर्व कोंबड्या आतमध्ये यायला लागलेल्या आहेत.
खूप छान असं वाटतंय. असते असते सर्व आतमध्ये येत आहेत आणि आता बसतील आणि तिथे मोठी ती पिल्ले तुम्हाला दिसत असतील. तिथे सुद्धा पिल्ला आहेत ती. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अनन्या पाम परिवारला सबस्क्राईब करून आपल्या परिवाराचा हिस्सा व्हा. धन्यवाद मित्रांनो, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.